एक सर्वात महत्त्वाची बातमी येत आहे. मंत्रिमंडळामध्ये एक मंजुरी मिळालेली आहे. सातवा वेतन आयोग 1 जानेवारीपासून लागू होणार आहे आणि त्याकरिता मंत्रिमंडळाची मंजुरी मिळालेली आहे. राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा निर्णय म्हणू शकतो आपण. तर राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग जो आहे तो लागू करण्याचा निर्णय हा घेण्यात आलेला आहे मंत्रिमंडळामध्ये. नेमकी काय आहे यामध्ये, ते सर्व कोणाकोणाला कशा पद्धतीने फायदा होणार आहे, त्याचे वैशिष्ट्य काय असणार आहे, सर्व सविस्तर जी माहिती आहे ती सर्व सविस्तर माहिती आपण बघणार आहोत. तर हा जो राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना 9 वर्षाची भेट आपण म्हणू शकतो, सातव्या वेतन आयोगाला आज राज्य मंत्रिमंडळाने मंजुरी ही दिलेली आहे. त्यामुळे येत्या जानेवारीपासून, जानेवारी 2019 पासून सातवा वेतन आयोगाच्या अंमलबजावणीला सुरुवात होणार असून सरकारी कर्मचाऱ्यांना त्याचा लाभ मिळणार आहे. सर्वात मोठी बातमी आपण म्हणू शकतो. त्यानंतर यामध्ये सरकारी कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू करण्यासंदर्भात KP बक्षी समितीने एक अहवाल तयार केलेला होता. KP बक्षी समितीच्या या अहवालावर मंत्रिमंडळाने आज या अहवालावरती शिक्कामोर्तब केलेला आहे आणि त्यामुळे सरकारी कर्मचाऱ्यांच्या वेतनात महिना 7,000 पासून 14,000 पर्यंत ही वाढ होणार आहे. आता कोणत्या कर्मचाऱ्यांना किती वाढ असणार आहे त्याची ही माहिती वेळोवेळी आपण बघणार आहोत. तर फेब्रुवारी महिन्यापासून राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना ही नवीन वेतनवाढ लागू होईल. फेब्रुवारी 2019 पासून ही वेतनवाढ जी आहे, नवीन वेतनवाढ ती लागू होणार आहे. सातव्या वेतन आयोगाचा 17 लाख सरकारी कर्मचाऱ्यांना हा लाभ मिळणार आहे. 17 लाख कर्मचाऱ्यांना याचा फायदा होणार आहे. मात्र यामुळे राज्याच्या तिजोरीवर 21,000 कोटींचा बोजा पडणार आहे. 21,000 कोटीचा यामुळे, या निर्णयामुळे या सरकारी तिजोरीवरती बोजा पडणार आहे. परंतु अत्यंत महत्त्वाचा निर्णय आपण म्हणू शकतो. तर 1 जानेवारी 2019 पासून सातवा वेतन आयोग लागू होणार आहे. म्हणजेच जानेवारी महिन्याचं वेतन सरकारी कर्मचाऱ्यांना 1 फेब्रुवारी रोजी मिळतं. म्हणजे जानेवारी 2019 पासून जरी आपण म्हणतो आहे, पण त्याचं जानेवारीचं जे वेतन असणारे पेमेंट ते 1 फेब्रुवारी रोजी मिळणार आहे. तसेच 1 जानेवारी 2016 पासून 3 वर्षांची थकबाकी 5 समान हप्त्यांमध्ये कर्मचाऱ्यांना दिली जाणार आहे. हा पण अत्यंत महत्त्वाचा निर्णय आहे. त्याचसोबत जे काही निवृत्त कर्मचाऱ्यांनाही याचा फायदा होणार आहे. आता कसा निवृत्त जे पेन्शनर असणार आहे त्यांनाही कसा फायदा होणार आहे ती पण आपण माहिती बघणार आहोत. जे निवृत्त कर्मचाऱ्यांनाही सातवा वेतन आयोगाचा लाभ मिळणार आहे. सातवा वेतन आयोगामुळे किमान निवृत्ती वेतन 7,500 रुपये होणार आहे. म्हणजे कमीत कमी जे किमान निवृत्त वेतन जे आहे 7,500 रुपये होणार आहे. निवृत्तीनंतर वय वर्ष 80 ते 85 मध्ये कर्मचाऱ्यांना 10%, वय वर्ष 85 ते 90 मध्ये 15%, व वय वर्ष 90 ते 95 मध्ये 20%, व वय वर्ष 95 ते 100 मध्ये 25%, तर 100 वर्ष आणि त्यापुढे 50% मूळ निवृत्ती वेतनात वाढ करण्यात येणार आहे. म्हणजे ही वेतनवाढ पेन्शनरसाठी, पुन्हा आपण मी परत हा पॉईंट सर्वात महत्त्वाचा का, किमान जे निवृत्ती वेतन आहे ते 7,500 रुपये आहे करण्यात आलेलं आहे आणि निवृत्तीनंतर वय वर्ष 80 ते 85 मध्ये कर्मचाऱ्यांना 10%, त्यानंतर वय वर्ष 85 ते 90 मध्ये 15%, वय वर्ष 90 ते 95 मध्ये 20%, वय वर्ष 95 ते 100 मध्ये 25%, तर 100 वर्षा आणि त्यापुढे 50% मूळ निवृत्ती वेतनात वाढ करण्यात येणार आहे किंवा वाढ करण्यात आलेली आहे. त्यानंतर सर्वात महत्त्वाचं काय आहेत सातव्या वेतन आयोगाची वैशिष्ट्य जे आहे ते वैशिष्ट्य आपण पाहणार आहोत. तर कर्मचाऱ्यांना सरासरी 16 ते 18% पगारवाढ मिळणे अपेक्षित आहे. जे काही सरकारी कर्मचारी असतील त्या कर्मचाऱ्यांना 16 ते 18% हा पगारवाढ मिळणार आहे. त्याचसोबत 1 जानेवारी 2016 पासून पूर्वलक्षी प्रभावाने वेतन आयोग लागू होणार. तसेच आणखी तिसरंही महत्त्वाचं वैशिष्ट्य, सरकारी, निमसरकारी, महामंडळे आणि सेवानिवृत्त अशा 25 लाख कर्मचाऱ्यांना याचा लाभ होणार आहे. हा जो निर्णय आता घेण्यात आलेला आहे, या निर्णयाचा लाभ जवळपास 25 लाख कर्मचाऱ्यांना होणार आहे.
मग ती सरकारी आहे, निमसरकारी आणि महामंडळ आणि सेवानिवृत्तीमधील. सातवा वेतन आयोग लागू झाल्यावर सरकारी तिजोरीवर 18,000 कोटी रुपयांचा अतिरिक्त भार पडणार आहे. केंद्राप्रमाणे 10, 20 आणि 30 वर्षाच्या सेवानिवृत्त पदोन्नतीचे मिळणार. क वर्ग कर्मचाऱ्यांचे वेतन 18, 18,500 रुपये असणार.